गणेश उत्सव के लिए मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने सार्वजनिक एवं घरगुती गणेश मूर्ति पर नियमावली जाहिर किए हैं। आयुक्त ने सार्वजनिक गणेश मंडल की मूर्ति 4 फीट की एवं घरगुती मूर्ति 2 फुट की रहेगी ऐसा कहा है, मगर आयुक्त के इस निर्णय पर शहर के सभी मूर्तिकार नाराज दिखाई दे रहे हैं। सोमवार को भाजपा युवा मोर्चा की ओर से विधायक चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में आयुक्त राधाकृष्णन बी को निर्णय वापस लेने का निवेदन दिया गया। इस मौके पर पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा कि आयुक्त का ये निर्णय गलत है, बाकी शहरों में ऐसा कोई भी निर्णय नहीं लिया गया। आयुक्त ने शहर के कोई भी लोक प्रतिनिधि को विश्वास में न लेते हुए ये निर्णय लिया है। आज ये आयुक्त ने एक आदेश काढला है, नागपूर शहरामध्ये 4 फुटाच्या वर गणेश मूर्ती राहणार नाही। गणेश उत्सवाची माननीय प्रवीण दटकेजी, संदीप जोशीजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व गणेश मंडळांनी आज आम्ही कमिशनरला निवेदन दिलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कमिशनरशी बोललो, कुठल्याही ठिकाणी असे बंधन नाही आहे। आम्ही कमिशनरला सांगितलं आहे की आमच्याकडे विसर्जन पूर्ण तयार आहे, खास करून गणेश उत्सवाकरता तयार केला आहे, 6 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला आहे, त्यामुळे कुठल्याही तलावात विसर्जन होणार नाही। कुठेही आम्ही त्या ठिकाणी तलावाचा पुन्हा त्या ठिकाणी संवर्धन राखण्याचं काम करू, पण हा मोगलशाहीसारखा घेतलेला निर्णय उद्या कमिशनरनी वापस घेतला पाहिजे हे सांगण्याकरता आम्ही आलो आहे आणि तो वापस घ्यावाच लागेल असं आम्ही त्याला म्हटलं आहे, कारण असे बंधन आपल्याला करता येत नाही। गणेश उत्सवामध्ये धार्मिक भावना दुखावता येत नाही, उद्या अधिकाऱ्यांनी या पद्धतीने धार्मिक भावना दुखवणे हे त्या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।